धुळ्याचे खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी एका कार्यक्रमाप्रसंगी पत्रकारांशी बोलताना सांगितले की मोदी सरकारने 3 कृषी कायदे केले आहेत. ते कायदे शेतकरी हिताचे असून मोदी सरकार हे शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठ व्हावी म्हणून सातत्याने प्रयत्न करीत आहे असेही त्यांनी सांगितले. हे 3 कायदे 2022 ते 2024 सालापर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधक मात्र फक्त यावर राजकारण करीत आहे असेही ते म्हणाले. मात्र कुठल्याही परिस्थितीत हे कायदे रद्द होणार नाही अशी प्रतिक्रिया डॉक्टर सुभाष भामरे यांनी दिली. आज धुळे येथे प्रताप नाना महाले कांदा खरेदी विक्री केंद्राचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला धुळ्याचे खासदार सुभाष भामरे, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, माजी आमदार शरद पाटील, आयोजक संदीप महाले, विनोद चौधरी, सतीश महाले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. महाले कांदा खरेदी विक्री केंद्र याचा शुभारंभ होत आहे. अतिशय विस्तीर्ण अशा आवारात एक सुंदर शेड महाले परिवाराने उभं केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच. मोदी सरकार शेतकऱ्यांना मुक्त बाजारपेठ हवी याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आलेले आहेत आणि म्हणून 3 किसान बिल जे आणण्यात आलेत शेतकऱ्यांसाठी कायदे, हे केवळ 2022 ते 2024 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं याच्यासाठी केलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. माझा शेतकरी काबार कष्ट करून घामाने जो माल पिकवतो तो माल कुठे द्यायचा याचं स्वातंत्र्य त्याला पाहिजे. त्याच्या मालाला रास्त भाव मिळावा याच्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी आणि त्याच्या मालाला त्याच्या बांधावर गिराईक मिळावं आणि त्याचप्रमाणे त्याने पिकवलेल्या मालाला साठवून ठेवण्यासाठी भंडारण केंद्र असेल, प्रत्येक जिल्ह्यात भंडारण केंद्र उभं करण्याचं मोदी सरकारने निर्णय घेतलेला. 1,00,000 कोटी रुपये ॲग्रिकल्चरच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी दिले आहेत. त्याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी कोल्ड स्टोरेजच्या चेन्स आणि शेतकऱ्याने पिकवलेल्या मालाचं प्रक्रिया करणारे उद्योग त्याच्या जिल्ह्यातच पाहिजे आणि म्हणून त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आणि 3 कायदे करण्यात आलेत. विरोधक राजकारण करताहेत, त्यांनी कोणीही दाखवून द्यावं. याला जर काळा कायदा म्हणतात तर याच्यातलं वाईट काय आहे? त्यांचे 2 आक्षेप आहेत. MSP बंद होणार, अजिबात होणार नाही. प्रधानमंत्र्यांनी 10 वेळा सांगितलं MSP राहीलच. स्वामीनाथन आयोगाच्या सगळ्या सूचना मान्य करणारं हे पहिलं सरकार आहे आणि म्हणून या कायद्यांच्या माध्यमातून शेतकऱ्याला स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून आणि योग्य ते त्यांना भाव मिळावा याच्यासाठी हे कायदे आहेत.